उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी. शाळेचा गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ सुरू. शाळेचा गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ. उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. नवी मुंबईसह पनवेलच्या दुकानांमध्ये शालेय साहित्य दाखल झालं असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारपेठांमधील कपड्यांची आणि पुस्तकांची दुकाने पालकांच्या गर्दीने फुल्ल झालेली आहेत. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असल्यानं दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. गणवेश पुस्तकांसह विद्यार्थ्यांना पावसाळी चपला तसेच लहान मुलांसाठी रेनकोट, मोठ्या मुलांना छत्र यांची सुद्धा गरज भासत आहे. यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी गर्दी ही दुकानात दिसत आहे, त्यामुळे व्यापारी वर्ग हा आनंदी दिसतोय. यंदा शाळेची आता 15 तारखेला शाळा चालू होत आहे, तर यंदा आम्ही शाळेची त्याचे युनिफॉर्म खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. तर त्याच्याबरोबर शाळेचे युनिफॉर्म जे आहेत ते थोडे मागच्या वर्षापेक्षा थोडे महाग आहेत, आणि त्याचबरोबर आता कसं आहे की मुलांबरोबर आल्यानंतर आता पावसाळ्याचा सीझन पण आहे, तर त्याच्याबरोबर रेनकोट बिनकोट ते सगळं खरेदी करावं लागते. तर यंदा रिस्पॉन्स वगैरे मार्केटमध्ये चांगला आहे, आणि साधारणतः एक 15 दिवस अगोदरपासून खरेदी करतात, पण मोस्टली आता शाळा एकदम तोंडावर आलेली आहे आणि पावसाळा पण अजून चालू नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही पण आता जस्ट बाहेर पडलोय. आता यावेळेला खरेदी करायची अजून शाळेची थोडीफार. हा, दरवर्षी युनिफॉर्म साठी हट्टा असतो, पण आता ह्यावेळेला कसं आहे माझा मुलगा जो आहे तो सेकंडरीला गेलेला आहे, त्याच्यामुळे त्याची आता पहिले हाफ पॅन्ट होती, आता फुल पॅन्ट आहे, तर ते तर चेंजेस करावे लागणारच आहेत, नवीन यावेळेला घ्यावे लागणारच आहे. तर मग यावर्षी सगळं नवीनच आहे टोटल. त्याचं महागाई इन्फ्लेशन वाढतच आहे, महागाई वाढतेच आहे, आणि ती आता काय म्हणजे मध्यमवर्गीय माणसाला सवयच झालेली आहे आता महागाईची, त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी आता काय नवीन राहिलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई.